असं पण लक्षात आलेलं आहे की असिम्टमॅटिक कॅरियर्स हे यंग लोकांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि यंग लोकं जे असतात ते अनफॉर्च्युनेटली कधी कधी सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत मास्कसुद्धा पाळत नाही अशा याच्यामध्ये कधीकधी छोटे ग्रुप्समध्ये सुद्धा उभं राहून से चहा पिणं किंवा छोट्या ग्रुप्समध्ये पटकन एखाद्या रेस्टॉरंटच्या समोर उभं राहून से पटकन एखादा वडापाव खाणं ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये रिस्क वाढते तिथे उभं राहून तो सगळ्यात महत्त्वाची रिस्क मी सांगेन की जे एका छोट्या ग्रुपमध्ये तुम्ही जेव्हा उभं राहून एका विदाउट मास्क तुम्ही चहा किंवा एखादं जलपान करता हे सर्व लोकांसाठी इन्क्लुडिंग डॉक्टर्स हेल्थकेअर वर्कर्स आणि नॉर्मल सर्वसामान्य लोक या पिरियडमध्ये मॅक्सिमम इन्फेक्शन्सचा चान्स राहतो कारण त्यावेळेला तुम्ही खाताना किंवा चहा पिताना तुम्ही मास्क घालत नाही आणि एकामेकाशी बोलत असता त्यामुळे त्या पिरियडमध्ये त्या ड्रॉपलेट स्प्रेड होण्याचा चान्स मॅक्सिमम राहू शकतो त्यामुळे शक्यतोर असे जे इन्सिडेन्सेस असतात की जिथे ग्रुपमध्येच बसून तुम्ही एकत्र गप्पा मारता तिथेच अवश्य मास्क घालावा शक्यतो ग्रुप्समध्ये किंवा असं बसून जास्त करून चहा किंवा जलपान करू नये असं मला वाटतं की ज्याच्यामधनं मास्क तुम्हाला काढून एकामेकाशी बोलणं असे इन्सिडन्सेसमधनं सुद्धा मॅक्सिमम इन्फेक्शन्स होण्याचे स्प्रेड होण्याचं प्रमाण आपण बघण्यात आलेलं आहे